नव्यानं पदभार स्वीकारलेले दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. सीबीआय चौकशीच्या आदेशाला राज्य सरकार आव्हान देणार आहे. नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी ही माहिती दिली. सीबीआय चौकशीत सहकार्य देखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच पोलिसांच्या प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिलेली आहे. पहिल्याच पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित गृहमंत्री झालेले दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे. काल हायकोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये जी काही चौकशी सुरू आहे, मग एनआयएच्या मार्फत चौकशी सुरू आहे, सीबीआयच्या मार्फत चौकशी सुरू करण्याच्या संदर्भामध्ये, प्राथमिक चौकशी सुरू करण्याच्या संदर्भामध्ये जे आदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये राज्य सरकारचं संपूर्ण सहकार्य या यंत्रणांना राहील. आणि कालचा न्यायालयाचा जो निकाल आहे तो निकाल त्याला राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार आहे आणि त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. गृहविभागाकडून नागरिक आणि सर्वसामान्य नागरिक आणि महिला यांना मोठ्या अपेक्षा असतात, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, पोलीस दलाबद्दल विश्वास वाटला पाहिजे. या दृष्टिकोनातून सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अतिशय स्वच्छ असा कारभार, पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न राहील. भंडाऱ्याची उधळण म्हणजे बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार नगरपंचायतीनं दंडापोटी लाखभर रुपयांचा महसूल गोळा केलाय. विना मास्क फिरणारे व नियम न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांकडून प्रशासनाने 1,16,700 रुपयांचा महसूल गोळा केलाय. वारंवार सूचना करून देखील नागरिक ऐकत नसल्यानं प्रशासनानं ही मोहीम राबवली. विरारचं जीवदानी मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून पुन्हा बंद ठेवण्यात आलंय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार जीवदानी देवी मंदिर ट्रस्टने प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत म्हणजे 30 एप्रिलपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या गडाच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या मंदिरात भाविक दर्शन घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीत कोरोना रुग्णाने आत्महत्या केली आहे. कोविड सेंटरमध्ये स्वच्छतागृहात त्याने स्वतःला गळफास लावून घेतलाय. 37 वर्षीय उमेश कोंढरेंवर उपचार सुरू होते. त्यांना आत्महत्या का केली याचा तपास सुरू आहे. याच सेंटरमध्ये उमेशची पत्नी आणि 2 मुलांवर देखील उपचार सुरू आहेत. 5:05 उमेशने आत्महत्या केली. छत्रपतींचा विचार म्हणजे